नमस्कार विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये काही वाक्य दिलेली आहेत त्या वाक्यांमध्ये एकाच शब्दाला दुसरे पर्यायी शब्द वापरलेले आहेत त्यामुळे समानार्थी शब्द म्हणजे काय अधिक स्पष्ट होईल तर पहिले वाक्य पहा सार्थक हा हुशार मुलगा असून तो पोहण्यामध्ये तरबेज व तबला वाजवण्यात कुशल आहे तर या वाक्यामध्ये हुशार तरबेज आणि कुशल हे एकाच अर्थाचे शब्द आलेले आहेत एकमेकांना पर्यायी शब्द आहेत म्हणजेच ते समानार्थी शब्द आहेत आता पुढचे वाक्य पाहूया शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते प्रत्येक समस्या ताकदीने सोडवता येत नाही तर ती खुबीने सोडवावी लागते तर या वाक्यामध्ये शक्तीला पर्यायी शब्द ताकद व युक्तीला पर्यायी शब्द खुबी वापरला आहे म्हणजे शक्ती आणि ताकद तसेच युक्ती आणि खुबी हे समानार्थी शब्द आहेत आता आपण पुढचं वाक्य पाहूया जखम झाली की आपणास वेदना होतात आपण औषध घेऊन त्या यातना कमी करत असतो तर बघा या वाक्यामध्ये शब्द वेदना आणि यातना हे समानार्थी शब्द दिलेले आहेत या शब्दांचा एकच अर्थ आहे वेदना या शब्दाला यातना हा पर्यायी शब्द वापरलेला आहे म्हणजेच हे दोनही समानार्थी शब्द आहेत तर अशा प्रकारे वाक्यांमध्ये समानार्थी शब्द वापरून आपण हा घटक अधिक स्पष्ट जाणून घेतलेला आहे धन्यवाद